Hello friends, in previous lecture series we discussed CNC tooling, tool and work holding devices. In this lecture we will discuss automatic tool changer. Automatic tool changer, why needed? We know CNC is non-conventional machine. Manje CNC kya hai? Non-conventional machine hai. Manje totally kya hai? Automated hai. Manje that manual operations होत नाहीत किंवा कमी आहेत. जास्तीत जास्त काय आहेत? ऑटोमेशन आहेत. कन्व्हेन्शनल मशीनमध्ये काय आहे? ऑपरेटर काय करतो? एकच टूल ऑपरेट करतो आणि एक ऑपरेशन संपलं तर काय करणार तो? परत ऑपरेटर स्पिंडलमधून ते टूल काढणार, परत दुसरं टूल स्पिंडलमध्ये टाकणार आणि नंतर काय असेल ते ऑपरेशन परफॉर्म होणार, म्हणजे ऑपरेशन स्टार्ट होणार. म्हणजे टाईम कन्झ्युम याच्यामध्ये काय होतो आहे? जास्त होतो आहे. म्हणजे आता सीएनसी काय आहे? नॉन कन्व्हेन्शनल मशीन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्झिनची अरेंजमेंट केलेली आहेत. त्यामध्ये काय केलेलं आहेत? एन नंबर ऑफ टूल्स आपण काय करू शकतो? ठेवू शकतो. लाईक ड्रिलिंग, मिलिंग, बोरिंग, टॅपिंग. त्याने काय होणार? जो टूल आपल्याला म्हणजे जो टूल आपल्याला पाहिजे तो प्रोग्रॅमच्या हेल्पने काय करतो? आपण तो टूल यूज करतो. बरोबर. नाव दिस इज द मॅग्झिन. हा आहे तो, याच्यामध्ये आपण बघू शकतो. दिस इज द मॅग्झिन. म्हणजे आपण तो चेक करू. हा हा पोर्शन आहे तो. दिस इज द मॅग्झिन. जे टूल रिक्वायर्ड आहे ते काय असतात? सगळे इथे असतात. नेक्स्ट हा आहे कोणता आहे? दिस इज द न्यूमॅटिक मोटर. इथं दिसते आपल्याला ह्याच्यामध्ये न्यूमॅटिक सिलेंडर आहे. हा काय करतो? फॉरवर्ड स्ट्रोक घेतो. म्हणजे काय करतो? टूल जे हॉरिझॉन्टल आहे ते काय करतो? तो व्हर्टिकलमध्ये करतो. म्हणजे हे आहे मॅग्झिन, हा आहे परत हा काय आहे आपला न्यूमॅटिक सिलेंडर. हा काय करतो? फॉरवर्ड स्ट्रोक घेतो. म्हणजे काय नेमकं करतो? जे हॉरिझॉन्टल टूल आहे ते व्हर्टिकल करतो. नंतर हा ब्लॅक कलर, हा ब्लॅक कलरचा जो डिवाइस आहे ते आहे मोटर. बरोबर. आणि हे रेड कलरमध्ये आहे, हे आहे तो फॅन आहे, कूलिंग फॅन. कशासाठी प्रोव्हाइड केलेला आहे? कारण जी मोटर आहे ती सर्व मोटर आहे. इट रोटेट विथ व्हेरी हाय स्पीड अँड दिस मोटर टेक्स. बरोबर. त्यासाठी कूलिंग फॅन प्रोव्हाइड केलेला आहे. परत ही मोटर काय करते? द मोटर टेक्स द हेल्प ऑफ टायमिंग बेल टू ट्रान्सफर द पॉवर टू द स्पिंडल. ओके. परत ह्याच्यामध्ये दुसरा जो हा दिसतो आहे न्यूमॅटिक सिलेंडर, हा एक तुम्हाला दिसतो आहे बघा, हा न्यूमॅटिक सिलेंडर आहे. तो टूल क्लॅम्प आणि किंवा काय करण्यासाठी? अनक्लॅम्प करण्यासाठी मदत करतो. तसंच इथं दुसरं बघा, इथं बॉटल दिसते छोटीशी. ही इथं बॉटलसारखी अरेंजमेंट आहे. दिस इज फॉर द लुब्रिकेशन पर्पज. ओके. आता नेक्स्ट, अन ऑटोमॅटिक टूल चेंजर इज यूज्ड इन कॉम्प्युटराइज्ड न्यूमेरिकल कंट्रोल, म्हणजे सीएनसी मशीन टूल्स, टू इम्प्रूव द प्रोडक्शन अँड टूल कॅरिंग कपॅसिटी ऑफ द मशीन. बरोबर. एटीसी चेंजेस द टूल व्हेरी क्विकली, रिड्यूसिंग द नॉन प्रोडक्टिव टाईम. जनरली इट इज यूज टू इम्प्रूव द कपॅसिटी ऑफ द मशीन टू वर्क विथ नंबर ऑफ टूल्स. बरोबर. याचं म्हणजे काय आहे नेमकं? सी इन सिम्पल सीएनसी मशीन वर्क्स विथ सिंगल टूल. बरोबर. म्हणजे त्यामध्ये टरेट कॅन वर्क विथ लार्ज नंबर ऑफ टूल्स, बट इफ इवन मोर नंबर ऑफ टूल्स आर रिक्वायर्ड, म्हणजे जर आपल्याला जास्त नंबर ऑफ टूल रिक्वायर्ड असेल तर आपल्याला ऑटोमॅटिक टूल चेंजर इज प्रोव्हाइडेड किंवा तिथं दिलेलं असेल. द टूल्स आर स्टोअर्ड ऑन द मॅग्झिन. तिथं मॅग्झिन आपण बघितलं डायग्राममध्ये, तिथं मॅग्झिन असतं, त्याच्यामध्ये टूल प्रोव्हाइड केलेले आहेत. इट अलाउज द मशीन टू वर्क विथ लार्ज नंबर ऑफ टूल्स विदाउट अन ऑपरेटर. द मेन पार्ट ऑफ ऑटोमॅटिक टूल चेंजर आर द बेस, ग्रिपर आर्म, टूल होल्डर, सपोर्ट आर्म अँड टूल मॅग्झिन. हे मेन पार्ट आहेत ऑटोमॅटिक टूल चेंजरचे. कुठले कुठले? बेस आहे, आर्म्स, ग्रिपर आर्म्स, टूल होल्डर, सपोर्ट आर्म आणि महत्त्वाचा आहे तो टूल मॅग्झिन. ऑटोमॅटिक टूल चेंजर इन्क्रीजेस द रिलायबिलिटी, स्पीड अँड ॲक्युरसी. बरोबर. नेक्स्ट आहेत ते टाईप्स ऑफ ऑटोमॅटिक टूल चेंजर. देर आर टू टाईप्स ऑफ ऑटोमॅटिक टूल चेंजर्स. ओके. कोणते कोणते आहेत? एक ड्रम आणि सेकंड आहे तो
चेन म्हणजे देर आर टू टाईप्स ऑफ ऑटोमॅटिक टूल चेंजर्स, ड्रम टाईप चेंजर्स आणि चेन टाईप चेंजर्स. डिपेंडिंग ऑन द शेप ऑफ द मॅगझिन ऑटोमॅटिक टूल चेंजर कॅन बी ऑफ टू टाईप्स, बरोबर. त्याच्यामध्ये शेप ऑफ द मॅगझिन, त्याच्यामध्ये पहिला येतो हा ड्रम टाईप चेंजर्स आणि सेकंड आहे तो चेन टाईप चेंजर्स. ड्रम टाईप चेंजर्स आर यूज्ड वेन द नंबर ऑफ टूल्स इज लोअर दॅन 30, बरोबर. कधी यूज करतो? वेन द नंबर ऑफ टूल्स इज लोअर दॅन 30, बरोबर. द टूल्स आर स्टोअर्ड ऑन द पेरिफेरी ऑफ द ड्रम. आता चेन टाईप चेंजर्स, चेन टाईप चेंजर्स आर यूज्ड वेन द नंबर ऑफ टूल्स आर हायर दॅन द 30, म्हणजे नंबर ऑफ टूल्स काय असतील हायर दॅन द 30, त्यावेळी काय आपण यूज करतो? चेन टाईप चेंजर्स. द नंबर इज डिफरंट डिपेंडिंग ऑन द डिझाईन अँड द मॅन्युफॅक्चरर. ओके, नेक्स्ट इज द फंक्शन ऑफ ऑटोमॅटिक टूल चेंजर. द यूज ऑफ ऑटोमॅटिक चेंजर्स इन्क्रीजेस द प्रोडक्टिव्ह टाईम अँड रिड्यूसेस द अनप्रोडक्टिव्ह टाईम टू लार्ज एक्सटेंट. इट प्रोव्हाइड्स द स्टोरेज ऑफ द टूल्स विच आर रिटर्न ऑटोमॅटिकली टू द मशीन टूल आफ्टर कॅरिंग आउट द रिक्वायर्ड ऑपरेशन. इट इन्क्रीजेस द फ्लेक्झिबिलिटी ऑफ मशीन टूल. म्हणजे फंक्शनमध्ये काय सांगू शकतो आपण? एकतर फ्लेक्झिबिलिटी आपली इन्क्रीज होते मशीनची. इट मेक्स इट इझियर टू चेंज हेवी अँड लार्ज टूल्स अँड परमिट द ऑटोमॅटिक रिन्युअल ऑफ द कटिंग एजेस. नंतर टूल मॅगझिन. द टूल मॅगझिन सिस्टीम इज अ डिवाइस फॉर द स्टोरेज अँड टूल चेंज. म्हणजे टूल मॅगझिन सिस्टम काय आहे? इट इज अ डिवाइस फॉर द स्टोरेज ऑफ टूल अँड स्टोरेज ऑफ एनी टूल चेंज. कधी? ज्यावेळी रिक्वायर्ड आहे त्यावेळी, ज्यावेळी आपली मशीनिंग ऑटोमेटेड मशीनिंग प्रोसेस ऑफ ज्यावेळी रिक्वायर्ड आहे त्यावेळी, बरोबर. म्हणजे टूल मॅगझिन सिस्टीम इज अ डिवाइस फॉर द स्टोरेज अँड चेंज टूल चेंज रिक्वायर्ड इन द ऑटोमेटेड मशीनिंग प्रोसेस ऑफ CNC मशीनिंग सेंटर. अगेन देअर आर 3 टाईप्स ऑफ टूल मॅगझिन सिस्टीम, बरोबर. त्यामध्ये पहिला टाईप आहे बघा, आपण बघू, चेन टाईप. सेकंड आहे सर्क्युलर आणि तिसरा आहे तो बॉक्स मॅगझिन. लेट्स सी वन बाय वन. पहिला आहे तो चेन टाईप. दिस मॅगझिन्स कॅन होल्ड लार्ज नंबर ऑफ टूल्स अँड मे होल्ड इवन अप टू 100 टूल्स. चेन टाईप आपण डायग्राममध्ये बघू शकतो, म्हणजे फिगर ए अँड बी शोज द चेन मॅगझिन्स होल्डिंग 80 and 120 टूल्स रिस्पेक्टिवली. म्हणजे एमध्ये 80 टूल दाखवलेले आहेत आणि बीमध्ये 120 टूल. इन दिस चेन मॅगझिन्स टूल्स विल बी आयडेंटिफाय आयदर बाय देअर लोकेशन्स इन द टूल होल्डर और बाय मीन्स ऑफ सम कोडिंग ऑन द टूल होल्डर. म्हणजे आयदर बाय लोकेशन्स, म्हणजे 1, 2, 3 till 80 किंवा 1, 2, 3, 4 till 120, बरोबर. नाहीतर टूल होल्डरची पोझिशन कुठे आहे त्यानुसार काय आहे, कुठे टूल आहे त्या मॅगझिनमध्ये आपल्याला ते कळतं. इन द फॉर्मर इट इज फॉलोड फॉर आयडेंटिफाईंग द टूल अँड देन द टूल मस्ट बी एक्झॅक्टली प्लेस्ड इन इट्स लोकेशन. द पोझिशनिंग ऑफ द मॅगझिन फॉर द नेक्स्ट टूल ट्रान्सफर विल टेक्स प्लेस ड्यूरिंग द मशीनिंग ऑपरेशन. सो दिस इज द चेन टाईप. नेक्स्ट इज द सर्क्युलर मॅगझिन. सर्क्युलर मॅगझिन शोन इन द फोटो विल बी सिमिलर टू टूल टरेट. द सर्क्युलर मॅगझिन दिसते बघा, सिमिलर टू कसे टूल टरेट. बट इन द फॉर्मर द टूल्स विल बी ट्रान्सपोर्ट फ्रॉम द मॅगझिन टू द स्पिंडल नोज. जनरली दिस विल बी होल्डिंग अबाउट 30 टूल्स. द आयडेंटिफिकेशन ऑफ द टूल विल बी मेड आयदर बाय इट्स लोकेशन इन द टूल मॅगझिन और बाय मीन्स ऑफ सम कोड ऑन द टूल होल्डर, बरोबर. म्हणजे फेरीला सर्क्युलरच्या काय आहे, म्हणजे 1, 2 असेल किंवा आयदर बाय टूल होल्डरला जो काय कोड दिलेला असेल. तर द मोस्ट कॉमन टाईप ऑफ सर्क्युलर मॅगझिन इज नोन ॲज द कॅरोज. काय आहे? कॅरोजल. ओके, विच इज सिमिलर टू फ्लॅट डिस्क होल्डिंग. वन रो ऑफ टूल्स अराउंड द फेरी. जेनेवा मेकॅनिझम इज यूज फॉर द चेंजिंग द टूल्स. नेक्स्ट आहे आणि लास्ट आहे तो बॉक्स मॅगझिन. इन दिस मॅगझिन्स द टूल्स आर स्टोअर्ड इन ओपन एंडेड कंपार्टमेंट. द टूल होल्डर मस्ट बी रिमूव्ड फ्रॉम द स्पिंडल बिफोर लोडिंग द न्यू टूल होल्डर. ऑल्सो द स्पिंडल शुड मूव टू द टूल स्टोरेज लोकेशन रॅदर दॅन द टूल टू द स्पिंडल. हेन्स मोर टाईम विल बी कंझ्युम्ड इन टूल चेंजिंग.
box magazines are of the limited use as compared to circular and chain type of tool magazine. This is the complete information about the automatic tool changer. I hope you understand. Thank you.